महाराष्ट्र विधानसभा में सोमवार को विपक्षी दल भाजपा की 12 सदस्यों को एक साल के लिए निलंबित कर दिया गया है। इस पर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह सीधी सीधी मैन्युफैक्चर्ड कार्रवाई है, जो कि विधानसभा में हमारे नंबर कम करने के लिए की गई है। ओबीसी आरक्षण के मामले पर जानबूझकर भाजपा के 12 विधायकों को निलंबित किया गया है। भाजपा के किसी भी विधायक ने गाली गलौज नहीं की है। जो भी कुछ हुआ था, हमारी तरफ से माफी मांगी गई थी, उसके बावजूद निलंबित किया गया। गोष्टीची शंका होती, ती शंका सरकारने खरी केली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे। मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो, ओबीसी आरक्षणाकरता 12 काय, पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। एक वर्ष नाही, 5 वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। आज सभागृहामध्ये जे पाहिलं, अनेक वेळा याच्यापूर्वी लोक मंचावर चढले, कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही, नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही। परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही। मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली, स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही। आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही, पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली, त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले, पण तेही आम्ही होऊ दिलं नाही, त्यांना आम्ही बाजूला केलं। आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो। आणि तो विषय संपला। त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या, गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले, त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो। आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली, स्टोरी